हाय सुजय। हॅलो, पियू कशी आहे? तुम्हाला कसं काय माहित? अरे काही बोलल्याची आईंनी सांगितलं मला। अच्छा, आणि तू तिची खूप काळजी घेतोस असं सुद्धा म्हणाले। आपण जमेल तेवढं करायचं। ऍक्च्युली सगळ्यांची खूप मदत होते आमच्या इकडे। हो, कैवल्याने तर खूपच मदत केली। ऍक्च्युली ते एक डॉक्टर आहेत हाजिरनीस म्हणून, ते कैवल्याच्या ओळखीचे आहेत, तर त्याने मग मला अपॉइंटमेंट वगैरे त्यांची मिळवून दिली, कॉन्टॅक्ट दिले। आता तिची ट्रीटमेंट त्यांच्याकडे चालू आहे, त्यामुळे होपफुली आता बरं वाटेल तिला। बट डोंट वरी, ती नक्की बरी होईल। थँक्यू। तुम्ही कसे आहात? ज्याचा एकुलता एक मुलगा त्याच्याबरोबर राहत नाही तो बाप कसा असणार? तू नको करू पोहे वगैरे, ते नाही खाणार आहे तुझ्या हातचे पोहे। एक्झॅक्टली ना, पोहे नको करू, पास्ता नाही तर पिझ्झा कर, मी हेल्प करते। ना, मी असं म्हणतोय की ते आपल्या घरी काही खाणार नाही, त्यांना नाही आवडत असं। मिडल क्लास टूरला जाताना सुद्धा शेफ घेऊन जातात स्वतःच। ते उगाच आलेले नाहीत, मी सांगतोय तुम्हाला, काहीतरी अजेंडा घेऊन आलेले आहेत ते। अजेंडा कसला? मला नाही माहिती। पण ते तुला न सांगतो कसं आले इथे? मला नाही कळलेलं अजून कारण काय। त्यांना विचारलं नाही का? नाही विचारलं। अरे पण मला नाही माहिती, इला नाही माहिती, कोणालाच नाही माहिती, तुला तरी माहिती पाहिजे ना। विचार त्यांना। अरे विचार ना, जा ना, जा तू विचार, जा विचार त्यांना, डायरेक्ट समोर उभे। अरे काय चाललंय? मी त्याला न्यायला आलोय। खरंच का? हो, माझा एकुलता एक मुलगा ज्याला मी महिनो महिने बघत नाही, त्याचा चेहरा बघत नाही, त्याचा स्पर्श तर सोडाच, माझ्या मनाची काय अवस्था होते ती माझी मलाच ठाऊक। ऍक्च्युली माझा तसा काही संबंध नाही, त्यामुळे मी बोलू नये, पण मी बोलतो आता। बाबा, तुम्हीच विरोध केलात ना त्याच्या कलेला। संगीत त्याचा श्वास आहे हो, मग त्याशिवाय त्याला त्याच्या अस्तित्वाची कल्पनाच करता येत नाही। मी मान्य करतो की मी त्याला समजून घेण्यात कमी पडलो, माझी चूक मला मान्य आहे। त्याच्याबद्दलचं माझं मत पूर्णपणे बदललंय। बाबा, खरंच जर असं झालं असेल तर मग ते फारच चांगलं होईल, नाही का? म्हणजे तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि अर्थातच सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी। मी खरं बोलतोय सुजय, तो लहान असताना मी त्याचे सगळे हट्ट पुरवले, आणि तो मोठा झाल्यावर माझे सगळे हट्ट त्याच्यावर लादले। मला तो बिझनेसमन व्हायला हवा होता। पण कसं आहे बाबा, चंदनाचं झाड आपण कुंडीत कसं लावणार? आणि लावलं तरी मग त्याचा बोनसाय होणार ना। आपलं कैवल्य चंदनाचं झाड आहे हो। म्हणजे काही लोकांना जगण्याचा अर्थ फार डीपली कळलेला असतो, फार फार डीपली। कैवल्य त्यातलं आहे, ते असामान्य असतं म्हणजे अशी माणसं, पण ते आपल्या आसपासच्या सामान्य लोकांमध्ये लपून जाण्यासाठी असं सामान्य असल्याचा कांगावा करत जगतात, आणि आतून ते आपलं असामान्यत्व जपतात। आपलं कैवल्य त्यातलं आहे, फार मोठा, फार सच्चा कलावंत होऊ शकतो। तो जितका तुम्हाला कळला ना तितका मला कळलाच। बाप म्हणून फेल ठरलो मी। बाबा बाबा प्लीज, तुम्ही आता असं सॉरी वगैरे म्हणू नका ना प्लीज। म्हणजे मला काय वाटतं, तुम्हाला जे योग्य वाटत होतं ते तुम्ही केलं, आता त्यात मतभेद होते त्यामुळे तो घर सोडून गेला। पण तुम्ही म्हणत असाल तसं आता त्याच्या मनासारखं तुम्ही त्याला जगू दिलं तर मी अजिबात विरोध करणार नाही, खरंच नाही करणार विरोध। त्यांनी त्याचं आयुष्य त्याला पाहिजे तसं जगून दे, फक्त ते माझ्याबरोबर जगून दे।
हवं तर मी त्याची माफी मागतो, पण तो माझ्यावर यायला हवा. हे बघा बाबा, प्लीज तुम्ही हात वगैरे जोडू, आम्ही तुमच्या मुलासारखे आहोत. येईल तो नक्की.